घरच्यांनी सांगितलेल्या लग्नाच्या स्थळाला नकार देत एक तरुणी स्वतःच्या मर्जीतील दुसऱ्या तरुणाशी लग्न करण्यावर ठाम होती। तिला घरच्यांनी समजावली तरीही ती तिच्या निर्णयावर ठाम होती, त्यामुळे रागाच्या भरात तिच्या पित्याने आपल्या मुलीची हत्या केली। ज्या हाताने वडिलांनी आपल्या मुलीला सांभाळले मोठे केले त्यांनी मुलीची हत्या केली। या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच मृताचे मामा घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली। मामाच्या जबानीवरून पोलिसांनी मृताचे वडील विजय काका सुशील उर्फ बिट्टू यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। मयताच्या मामाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांना मृताच्या वडिलांनी सांगितले होते की त्यांच्या मुलीचे एका मुलावर 4-5 वर्षापासून प्रेम होते आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे। यावरून तिच्या घरच्यांनी तिला समजावून सांगितलं। काही दिवस ती मुलगी घरी बरी होती, पण जवळपास 2 महिन्यापासून ती पुन्हा त्याच मुलाशी फोनवर बोलू लागली। यानंतर घरच्यांनी पुन्हा मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने ते ऐकलं नाही। याचा राग मनात धरून मुलीच्या वडिलांनी सांगितले होते की जर तिने आपले त्या मुलाचा नाद सोडला नाही, एक दिवस ती त्याच्या हातातून मारली जाईल। या मुलीने समाजात आपले नाक कापून टाकले आहे, असे मृताचे वडील विजय कुमार यांना त्यांचा भाऊ सुशील कुमार उर्फ बिट्टू हा भडकवायचा। रविवारी सकाळी 7:55 सुमारास त्यांना मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती फोनवर मिळाली। यानंतर मुलासह ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांची भाची व्हरांड्यात पडली होती। तिच्या नाकावर, तोंडावर, डाव्या डोळ्याखाली आणि गळ्यावर जखमेच्या खुणा होत्या। मृताचे वडील विजयताया सुशील कुमार उर्फ बिट्टू यांच्यावर मामानं संशय व्यक्त केला, त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे।